नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयात कधी गेला आहात का? कोणत्याही तहसीलदारच्या कार्यालयात किंवा कलेक्टरच्या कार्यालयात किंवा जिल्ह्याचा जो SP असतो, सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस, त्यांच्या कार्यालयात कधी गेला आहात का? किंवा तहसीलदारच्या कार्यालयात किंवा आपल्या इथल्या पोलीस स्टेशनमध्ये. जेव्हा तुम्ही अशा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये जाता, तर तुम्ही थोडेसे घाबरता का हो? म्हणजे तुम्ही थोडंसं डचकल्यासारखं होतं का तुम्हाला? म्हणजे त्या शासकीय अधिकाऱ्यांची अशी दहशत असते का, म्हणजे तुम्ही घाबरता त्यांना? जेव्हा आपण शाळेमध्ये नागरिकशास्त्र शिकत असतो, तर आपल्याला नागरिकशास्त्रामध्ये शिकवलं जातं का आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, आपल्या देशामध्ये हुकुमशाही नाही. तर ह्या लोकशाहीमध्ये, ज्या देशांमध्ये लोकशाही असते, तर लोकशाहीमध्ये जी जनता असते तीच त्या देशाची तेथे मालक असते. आपण आपल्या देशाच्या लोकशाहीमध्ये, ह्या देशामध्ये लोकशाही आहे, तर आपण इथले मालक आहोत. जेव्हा आपण इथले मालक आहोत, तर सर्व शासकीय अधिकारी हे आपले सेवक आहेत. आणि ह्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना, जे आपले आपण ह्या देशाचे नागरिक आहोत, तर आपल्या तर्फे देण्यात येणाऱ्या इनडायरेक्ट टॅक्समधून आपण त्यांचे पगार देत असतो, त्यांना पैसे देत असतो. जेव्हा आपल्या सेवकांना आपण आपल्या खिशातून पगार देत असतो, तर आपण आपल्या सेवकांपासून घाबरतो का? आपण डिचकतो का? का त्यांची एवढी दहशत असते का आपण त्यांना एवढं घाबरतो? खरं म्हणजे ते आपल्या सेवेसाठी असतो. आपण जेव्हा त्यांच्याकडे कोणती तक्रार घेऊन जातो, त्या तक्रारीचं निवारण करण्याचं कार्य त्यांचं असतं आणि ते करतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं घाबरण्याचं काहीही कारण नसतं. आपण न घाबरता मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांकडे जाऊ शकता. धन्यवाद.